मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आणि पुढचे पाच हप्तेही जमा होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडच्या कार्यक्रमामधून केली मोठी घोषणा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा ॲडव्हान्समध्ये हप्ता जमा झाला यामध्ये आनंद महिलांना प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यातच रा मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यामुळे महिलांना आता आनंदाचं उधाण आलेलं आहे काही महिलांना तीन हजार तर काही महिलांना साडेचार तर काही महिलांना डायरेक्ट साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत पण त्यातच पाच हप्तेही पुढचे मिळणार आहेत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली असून ज्यामध्ये आता पुन्हा एकदा महिलांना प्रचंड मोठा आनंदाचा धक्का बसलाय आता कोणते ते पाच पुढचे हप्ते आहेत ते कसे जमा होणार यासाठी काय पात्रता आहे कोणत्या महिलांना याचा लाभ मिळेल सोबतच गॅस सिलेंडरची जी सबसिडी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्या संदर्भात देखील एक मोठी घोषणा झालेली आहे सोबतच दिवाळी बोनस जो आहे तर त्याविषयी देखील एक प्रचंड मोठी खुशखबर आहे अजून एक गिफ्ट मो बहिला बहिणींना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि हो स्मार्टफोन म्हणजेच मोबाईल संदर्भात देखील एक अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आहे तर चार ते पाच अतिशय महत्त्वाच्या घोषणा या सभांमध्ये झाल्या आहेत खूप मोठी चर्चा महिलांमध्ये उठलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय पाच हप्त्याच्या संदर्भात काय मोठी अपडेट आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच हप्त्यांविषयी बोलले त्यानंतर आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत तर त्यांनी देखील जवळपास इतक्या हजार कोटीची तरतूद कोटी आहे पंधरा हजार कोटीची तरतूद देखील पुढे हप्त्यांसाठी केली गेलेली आहे असं देखील त्यांनी सांगितल्यामुळे महिलांच्या आशा आता पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत कदाचित येणाऱ्या त्या ठिकाणी लगेचच आपल्याला हा हप्ता पुढचा पडू शकतो पण काय आहे पात्रता कोणत्या महिलांना मिळणार याविषयीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका रायगडचा लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा हा ऐतिहासिक झाला आहे क्रांतिकारी घोषणा या सोहळ्यामध्ये करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांकडून पुढचे पाचही हप्ते तुम्हाला त्या ठिकाणी आता मिळणार आहेत पण त्यासाठी ही वेळ असणार आहे लक्षात घ्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर लक्षात घ्या तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील किंवा काही महिलांना गॅस सबसिडीचे पैसे आले नसतील तर त्यांच्यासाठीची ही सगळ्यात मोठी अपडेट आपण जाणून घेऊ आणि नंतर पाच कोणते हप्ते येतील त्यासाठीची काय तरतूद आहे काय पात्रता आहे कोणत्या महिलांना मिळतील लक्षात घ्या पुढचे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ कृपया करून शेवटपर्यंत पात्रा लक्षात घ्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्यांचे राज्य सरकारने दोन कोटी तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात सतरा हजार दोनशे कोटी रुपये जमा केले अशी माहिती राज्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली रायगड येथे लाडक्या बहीण वचनपूर्ती सोहळ्यामध्ये ते बोलत होते लक्षात घ्या आता आपण बटन दाबले असून उरलेल्या लोकांच्या खात्यात पैसे गेले जे राहतील लक्षात घ्या अजूनही कमेंट येतात की आम्हाला पैसे आले नाही आमचे गॅसचे पैसे आले नाही किंवा आम्हाला दीडच हजार आले किंवा आम्हाला दोन आम्हाला तीनच आले आम्हाला साडेचार का नाही आले आम्हाला साडेसात का आले आम्हाला दिवाळीचा बोनस का नाही आला तर ते त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी लक्षात घ्या ही योजना फसवी आहे असं विरोधक म्हणतात पण हे मुख्यमंत्र्यांनी इथं क्लिअर केलेलं आहे की जे राहिले असतील त्यांनाही पैसे मिळतील दिवाळीचा बोनस दिवाळी गिफ्ट देखील त्या महिलांना आता मिळणार आहे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आमची देना बँक आहे लेना बँक नाही हप्ते भरणारं सरकार आहे पूर्वीचं ह हप्ते घेणारं सरकार होतं असंही ते म्हणाले त्यातच आदिती तटकरे यांनी देखील एक घोषणा या ठिकाणी केली किंवा क्लिअर निर्णय सांगितलेला आहे ज्यामधून आपल्याला पुढच्या पाच हप्त्यांविषयी क्लिअर बातमी समजणार आहे लक्षात घ्या त्यांनी असंही सांगितलं मुख्यमंत्री असंही म्हणाले की आमची नीती साप आहे आमची देण्याची वृत्ती आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे समोर आलेली आहे की तारीख आता ठरलेली आहे आता या तारखेनंतर पैसे येण्यामध्ये अडचण होऊ शकते कारण की ते म्हणाले की विरोधकांनी खूप प्रयत्न केला ते म्हणाले होते की योजनेचे पुढचे हप्ते धोक्यात गेले असते लक्षात घ्या आचारसंहिता लागू होणार आहे आचारसंहिता येणाऱ्या दोन ते तीन दिवसात लागू होईल आणि आचारसंहितेकडे विरोधक डोळे लावून बसले होते आचारसंहिता लागली की कोर्टातून स्टे घेऊन त्यांनी योजना बंद केली असती त्यामुळेच लाडक्या बहीण योजनेला आचारसंहितेची अडचण येऊ नये म्हणून आचारसंहितेपूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तसेच ज्या महिन्यांना एकही रुपये मिळाले नाही त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे पाच महिन्याचे साडेसात हजार अधिक गॅसची सबसिडी गॅसची सबसिडी आली नसेल तर शेवटी मी सांगणारच आहे काय करायचं आहे त्यासाठी तर ही अनामत रक्कम दिली म्हणजे ॲडव्हान्स रक्कम दिलेली आहे लक्षात घ्या पुढच्याही पाच हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची घोषणा झालेली आहे तर तीसुद्धा गुड न्यूज आहे तीसुद्धा खूपच लवकर एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते तत्पूर्वी पाच हप्ते जे आहेत तर त्याच्यामध्ये वार होणार आहे लक्षात घ्या दीडशे करू तीन हजार रुपये लक्षात घ्या एकनाथ शिंदे साहेब म्हणाले सरकारच्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगारांसाठी योजना सुरू व्हायला हवी हे आमचं ध्येय आहे आम्ही दीड हजार रुपये देण्यावर थांबणार नाही तुम्ही आम्हाला ताकद दिली तर माझा शब्द आहे दीडशे दोन दोनशे अडीच आणि आणखी ताकद वाढवली तर तीन हजार रुपये करू कारण आम्ही देणारे आहोत हे सर्वसामान्यांचे पैसे आहेत लक्षात घ्या पुढचे पाच हप्ते दीड हजार रुपयाने नाही तर तीन हजार रुपयाने देखील तुम्हाला मिळू शकतात देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले की विरोधक कोर्टात गेले सर्व झालं पण तरी देखील आम्ही जी लाडकी बहिणींचे जे पैसे आहेत तर ते आम्ही देण्यामध्ये कसूर केलेले नाही पण त्यातच भरपूर आम्हाला कमेंट आल्या की गॅसचे पैसे आलेले नाही गॅसचे पैसे, पैसे येण्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओमध्ये मी शेवटी सांगतो तोच दिवाळी बोनस आणि मोबाईल देखील एक महत्वाचा निर्णय त्यामध्ये सांगण्यात येईल शेवटी लक्षात घ्या आदिती तटकरे काय म्हणाल्या पाच हप्त्याच्या बाबतीत आदिती तटकरे म्हणाल्या पाच महिन्यांचा लाभ दोन कोटी तीस लक्ष महिलांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवला आता लक्षात घ्या पंधरा हजार रुपये कोट पंधरा हजार कोटीची तरतूद त्या ठिकाणी करून घेतलेली आहे म्हणजे पुढच्या हप्त्यांसाठी देखील तरतूद आधीच करण्यात आलेली आहे पुढील वर्षभरासाठी तुम्हाला ही तरतूद आहे त्यामुळे पैशामध्ये कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे पुढचे पाचच नाही तर पुढची अगदी पन्नास हप्ते देखील त्या ठिकाणी येणार आहे तर यामध्ये कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तुम्ही आम्हाला ताकद द्या आम्ही म महिलांना लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे हप्ता वा दे वाढून देखील देणार आहे पण आता गॅसचे पैसे आले नाही त्यांनी काय करायचं आहे नवीन जी आर आलेलं आहे पूर्वी गॅसच्या पैशासाठी एक विशेष अट ठेवण्यात आली होती ती म्हणजे गॅस सिलेंडर महिलेच्या नावेच असावा असं क्लिअर केलं होतं पण ज्यासाठीची तारीख एकतीस जुलै देण्यात आली होती पण आता क्लिअरली सांगितलं आहे की तुम्ही हा महिलेच्या नावावरचा गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरचा गॅस सिलेंडर महिलेच्या नावे ट्रान्सफर करू शकता कधीही करू शकता हा केला की तुम्हाला लाभ मिळणार आहे लक्षात घ्या तर तुम्ही तातडीनं तुमच्या गॅस डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन तुम्ही हा जो लाभ आहे तर तो घ्यायचा आहे जे ब महिलेच्या नावावर खातं ट्रान्सफर करून द्यायचं आहे तुमचं गॅस कनेक्शन जे आहे ते महिलेच्या नावे ट्रान्सफर करा त्यासाठीचा अर्ज कसा भरायचा याविषयी आपण व्हिडिओ टाकलेला आहे नक्कीच तुम्हाला इथे साईटला तो व्हिडिओ येऊन जाईल तुमच्या उजव्या कोपऱ्याला त्या ठिकाणी हा व्हिडिओ असेल तर नक्कीच त्यावर क्लिक करा आणि कसा गॅस ट्रान्सफर करायचा याविषयी जाणून घ्या लक्षात घ्या इथे हा कोपऱ्याला हा इथे बघू शकता हा व्हिडिओ याच्यावर क्लिक करा ट्रान्सफर करण्यासाठी कसा अर्ज भरायचा गॅ बऱ्याच वेळा गॅस डिलर्स पैसे मागत आहेत किंवा जी आर त्या ठिकाणी नाही असं आहेत तर त्यांना क्लिअरली तुम्हाला प्रक्रिया समजून जाईल इंग्लिशमध्ये फॉर्म आहे तो कसा भरायचा कुठून डाउनलोड करायचा कशी प्रिंट मारायची हे पहा इथे हा व्हिडिओ आहे यावर क्लिक करा आणि तातडीनं गॅस कनेक्शन कसं ट्रान्सफर करायचं याचा व्हिडिओ पहा आणि लगेच तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहे इथे क्लिक करू शकता गॅस ट्रान्सफर करण्याचा अर्ज कसा भरायचा हा अर्ज पहा धन्यवाद